नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर मनीषा महाजन. मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे की कोरोना आजारामधून बरं झाल्यानंतर आपण काय काळजी घ्यायची आहे. बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो की आपण जेव्हा आजारातून घरी बरे होऊन येतो तेव्हा आपल्याला खूप अशक्तपणा जाणवतो, पाय दुखत असतात, दमल्यासारखं वाटतं, थोडं जरी काम केलं तरी दम लागतो. त्यामुळे आज मी आपल्याला काही आहार सांगणार आहे आणि एक 10 पॉईंट फॉर्म्युला मी आपला देणार आहे की आपण जर 10 पॉईंट फॉर्म्युला पाळला तर निश्चितच आपण पूर्णपणे आजारावर मात करतो आणि घरी आपण आजारातून जेव्हा आपला अशक्तपणा असतो तो आपण रिकव्हर होण्यास मदत होते. घरी असताना दुसरी एक गोष्ट आज मी सांगेल की यामध्ये जो मी आहार सांगणार आहे तो आहार होम क्वारंटाईन असलेल्या लोकांनी, ज्यांचा पेशंटशी कोरोना पॉझिटिव्ह पेशंटशी डायरेक्ट संबंध येतो त्या लोकांनी, हेल्थकेअरमध्ये काम करणाऱ्या लोकांनी, त्यानंतर पोलिसांनी आणि अजून इतर जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांनी सगळ्यांनी हा आहार घेतला तरी चालतो. त्यामुळे आपण योग्य प्रकारे ह्या 10 पॉईंट फॉर्म्युलाचा आपण वापर करावा. पहिला फॉर्म्युला आहे की पहिली गोष्ट की आपण घरी आल्यानंतर आपण 10 दिवस कमीत कमी क्वारंटाईनमध्ये राहायचं आहे, सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर ठेवायचा आहे, सामाजिक अंतर ठेवून बोलायचं आहे आणि नाक आणि घसा स्वच्छ ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट की गरम पाणी प्यायचं आहे, 15 दिवस गरम पाणी प्यायचं आहे, त्याच्यामध्ये मध आणि लिंबू घातला तर उत्तम, त्यामुळे ते कंटिन्युअसली ते घेत राहा. तिसरी गोष्ट की आपण आयुष मेडिसिन घ्यायचे आहे. आयुष मेडिसिन ज्या आहे त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आयुष मंत्रालयाने आपल्याला सांगितलेल्या आहे, त्या आपण हवं तर लिहून घेऊ शकतात. आयुष काढा आपल्याला 1 कप घ्यायचा आहे. नंतर येते सामशमनी वटी, येते 500 mg ची गोळी आहे, दिवसातून 2 वेळा घ्यायची आहे 15 दिवस. जर ती नाही मिळाली तर गिलोय पावडर येते 1 ते 3 ग्रॅम आपण पाण्यासोबत आपण घेऊ शकतो. अश्वगंधा पावडर आहे जी आपण त्याची पावडर येते किंवा वटी स्वरूपात येते, 500 mg गोळी दिवसातून 2 वेळा घ्यायची आहे. त्यानंतर आवळा पावडर एक आहे, आवळा पावडर तुम्ही डायरेक्ट 1 ते 3 ग्रॅम घेऊ शकतात किंवा 1 अख्खा आकड आवळा खाल्ला तरी चालतं. आयुष मंत्रालयाचं असं म्हणणं आहे की च्यवनप्राश खाल्ल्याने बऱ्याचशा रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यामुळे दिवसातून कधीतरी 1 वेळा आपण च्यवनप्राश खावा. हे झालं. चौथी गोष्ट की आपण नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि रेस्पिरोमीटरचा वापर करायचा आहे. महिला असतील तर त्यांनी थोड्याफार हालचाली करायला काही हरकत नाही, थोड्याफार घरातल्या झाडू मारणे, आपल्या स्वतःपुरत्या स्वतःची कामं स्वतः करणे असं केलं तरी चालेल. पाचवी गोष्ट, मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक 30 मिनिटं दररोज चालणे, त्यामुळे बाहेरची फ्रेश हवा आपल्याला मिळण्यास मदत होईल आणि आपल्या फुफ्फुसांचा काम करण्याची क्षमता जी असते ती वाढण्यास मदत होईल. सहावी गोष्ट, जेवण महत्वाचा मुद्दा आहे. जेवण आपल्याला आहार जो आहे तो हाय प्रोटीन डाएट का घ्यायचा आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला मसल बिल्डिंगसाठी एक कामात येतं, एक रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आजारी असताना आपण जी एनर्जी गमवली आहे ती एनर्जी आपल्याला परत रिगेन करायची आहे. तर आपण अशा काही गोष्टी करूयात की पालेभाज्या, फळभाज्या, नंतर तुम्हाला काही फळभाज्या ज्या असतात, फॉर एक्झाम्पल ब्रोकोली आणि रताळं एक चांगलं काम करतं. पाले फळं असतील तर फळांमध्ये तुम्ही सफरचंद, केळी, संत्री, स्ट्रॉबेरी, किवी हे खाऊ शकतात. तर हे झालं आता आहाराविषयी. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कोविडमधून बरं झाल्यानंतर बऱ्याचसं असं होतं की जेवणाची कॅपॅसिटी जी असते ती बऱ्यापैकी कमी झालेली असते, त्यामुळे एकाच वेळेस खूप सारं खाऊ नये, जेवणाला डिव्हाइड करा, सकाळपासून तर रात्रीपर्यंत डिव्हाइड करा. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला सांगत चालते. सकाळी उठल्या रात्री झोपताना 4 बदाम पाण्यामध्ये भिजवू घालणे, सकाळी उठल्या उपाशीपोटी ते 4 बदाम खाणे, त्यानंतर सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान आपण नाश्ता करू शकतात. नाश्त्यामध्ये आपण 2 उकडलेली अंडी पिवळा बलक बाजूला काढणे, त्यानंतर दूध 100 ते 150 दूध, अद्रक टाकून हळद टाकून ते दूध घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही उपमा, पोहे, बेसन चिला, तुम्हाला जे काय खायचं असेल ते 1 वाटी तुम्ही खाऊ शकता. हे झाला तुमचा नाश्ता. त्यानंतर 11 वाजता दरम्यान मी जी फळं सांगितली, केळी, सफरचंद, संत्री, स्ट्रॉबेरी वगैरे, तुम्ही 1 फळ कुठलंही खाऊ शकता. त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास तुम्हाला जेवण करायचं आहे. जेवणामध्ये 1 वाटी पालेभाजी, 1 वाटी ग्रीन सॅलड म्हणजे काकडी, टोमॅटो, लिंबू, कांदा याचा बनलेला असला पाहिजे. मल्टीग्रेन रोटी असते जी सगळ्या धान्य मिळून 1 चपाती बनवली जाते, ती 1 चपाती, 1 वाटी भात आणि जमल्यास ताक किंवा दही तुम्ही खाऊ शकता. बरं, हे झालं. नंतर संध्याकाळी 4-5, 5:30 च्या दरम्यान तुम्ही चहा, साखर नको, गुड वापरल्यास योग्य, गुळाचा चहा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर हवं तर तुम्ही सूप वगैरे पण घेऊ शकता, आपली चॉईस आहे. नंतर संध्याकाळी 8, 7:30 ते 8 च्या दरम्यान तुम्ही जेवण करा. त्यावेळेस तुम्ही चिकन, मटन, अंडी,
किंवा पनीर यापैकी एक काहीतरी खाऊ शकतात. तर हे आणि ग्रीन सॅलड आणि चपाती एवढा तुमचा पूर्ण जेवण दिवसभरातला जेवणाचा आहार असला पाहिजे. योग्य आहार जर मिळालाच तर आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती आणि एनर्जी बिल्डिंग करण्यास मदत होते. बरं, सातवी गोष्ट आहे की व्हिटॅमिन सी ची गोळी घ्यायची आहे, 500 mg ची गोळी सकाळ संध्याकाळ 15 दिवस घ्यायची आहे. आठवी गोष्ट आहे की जर तुम्हाला खोकला असेल तर वाफ घ्या. खोकला जर तुमचा कोरडा असेल तर मुलेथी पावडर घ्यायची 3 ग्रॅम गरम पाण्यासोबत दिवसातून 2 वेळा. बरं, गुंण्या करायच्या आहे, मीठ आणि हळद टाकून गुंण्या करायच्या आहे जर खोकला असेल तर. नववी गोष्ट, तुम्हाला वॉर्निंग साईज चेक करायची आहे, जसे की ताप येतो आहे का, दम लागतो आहे का, सॅच्युरेशन 95 खाली जात आहे का, हे चेक करा. आणि ह्याच्यामध्ये जर थोडीफार तफावत झाली तर मग तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांशी संपर्क घेऊ शकतात. ज्या डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट चालू असेल त्या डॉक्टरांशी तुम्ही भेटू शकतात. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट, पुरेशी झोप मिळणे गरजेचे आहे. जवळपास तुम्ही 8 तास झोप घेतली पाहिजे, त्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न जेवण पचायला मदत होते, स्ट्रेस कमी होतो आणि पॉझिटिव्ह विचार आपण तयार करतो आणि इतरांनाही देत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा म्हणजे 10 पॉइंट फॉर्म्युला जो मी आपल्याला सांगितला तो आपण नियमित पाळा आणि लवकरच आजारातून पूर्णपणे बरे व्हा आणि आपल्या नियमित कामाला लागा. तोपर्यंत काळजी घेत राहा, शासनाच्या नियमांचं पालन करा, मास्क वापरा आणि घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.